महानुभाव पंथ ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी महानुभाव संप्रदाय महाराष्ट्रात उदयास आला महान अनुभवोस तेजा बलम वा यस्य सहा महानुभाव म्हणजे मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ असे म्हटले जाते महानुभाव पंथाचे मूळ पुरुष गोविंद प्रभू उर्फ गुंडम राऊळ हे होते परंतु या पंथाचे प्रणेते मात्र चक्रधर स्वामी आहेत श्री गोविंद प्रभू स्वामींचे गुरु होते या पंथात कृष्णभक्तीचा उपदेश सांगितला आहे व्यक्तीचे श्रेष्ठत्व जन्माने नव्हे तर त्या व्यक्तीच्या तत्वज्ञानातून ठरते असे महानुभाव पंथात सांगतात हा पंथ सर्वांना सामावून घेणारा पंथ आहे सर्व जाती धर्माचे लोक चक्रधर स्वामींचे शिष्य होते मानवतेला लागलेला भेदाभेदांचा कलंक चक्रधरांनी महानुभाव पंथाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला त्यांनी महाराष्ट्रभर भ्रमण करून मराठी भाषेतून उपदेश केला लीळा चरित्र या मराठीतील पहिल्या ग्रंथाची निर्मिती याच पंथात झाली महानुभाव पंथाचा प्रसार मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला या पंथाचा उगम महाराष्ट्रात झाला असला तरी त्याचा प्रसार उत्तर भारतात पंजाब अफगाणिस्तान आणि काश्मीरपर्यंत झाला विदर्भातील रुद्धीपूर हे या पंथीयांचे महत्वाचे स्थान आहे माहीत आहे का तुम्हाला महानुभाव पंथीय भक्तीमार्गाचा अवलंब करतात तसेच ते शरणागती प्रसाद सेवा मूर्ती ध्यान आणि नामस्मरण अशा नियमांचेही पालन करतात अहिंसा शाकाहार सात्विक जीवन भिक्षा मागणे व देशभ्रमण या गोष्टी ते काटेकोरपणे पाळतात पंथांच्या शिष्यांनी केलेल्या काही प्रमुख रचना म्हाईमबट लीळाचरित्र म्हणजेच चक्रधरांच्या लीलांचे वर्णन आद्य मराठी कवयित्री महादंबा धवळे केशोबास सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ दामोदर पंडित वच्छाहरण भास्कर भट्ट बोरीकर शिशुपालवध नरेंद्र रुक्मिणी स्वयंवर